एकंदरीत वातावरण एकतर्फी झालेलं आहे मला दिसतं आहे, आणि विशेषतः या ठिकाणी येवल्यामध्ये आल्यावर तर असं दिसतंय की त्याची सुरुवातच या ठिकाणून झालेली आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षकांमध्ये जाणवत आहे. एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं जाणवतंय, दिसून येतंय. आणि ऐतिहासिक असा निर्णय येत्या 1 तारखेला लागणार याची मला खात्री पटलेली आहे. उमेदवारीने तुम्हाला पप्पू म्हणून संबोधलं काय सांगू? निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी खालवली गेली विद्यमान आमदारांकडून. शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं, बोगस मतदान नोंदवले गेले, अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून हाणामारी झाली, विरोधकांना पप्पू म्हणून हिणवलं गेलं, असे अनेक प्रकार. महिला भगिनींना अर्वाच्य भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या ऑडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले, आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली. अनेकदा आव्हान करून सुद्धा 6 वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे 6 वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या, परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही, याच्यातच त्याचा यांचा पराभव आहे असं मी मानतो. काल मनमाडमध्ये 2 व्यक्ती पकडले गेले, त्यांच्याकडे पाकिटं होती आणि 45 पाकिटं होती, तर काय सांगाल याच्याबद्दल? नाही, निश्चितपणाने 54 तालुके त्या ठिकाणी आहे, प्रत्येक तालुक्यात असे मंडप इथं दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागते. परंतु नुसतं मनमाडच नाही, आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड, येवला, नंदुरबार त्या ठिकाणी, मालेगाव, अनेक ठिकाणी आमचे जे काही प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन 10-10 तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं. आणि अशा पद्धतीचा गैरवापर शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला. 10 कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत होते त्या ठिकाणी जाऊन धाड मारून त्यांच्याकडे 60,000 रुपये सापडले. अर्थात ते 10 लोक होते, प्रत्येकाकडं किती आली तुम्ही माहिती घ्या त्याची, 6-6 हजार रुपये आले असतील. तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं. म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं धाडसत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाडसत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं. परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय, निश्चितपणाने 1 तारखेला तो गुलाल आमचा राहील असं मला वाटतं.